नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो गुड मॉर्निंग सर्वांना पहिल्यांदा, आणि सॉरी कारण एक हप्ता काहीतरी व्हिडिओ आला नाही, जॉबसुद्धा होतं, जॉबसुद्धा बघावा लागतो। तर मी आता आहे वांगणीमध्ये आणि आता वाजले 7:30। तर आपण आता चाललो आहे मोरे नर्सरीमध्ये। नेटवरती बघितलं खूप छान नर्सरी आहे इकडे, आणि तिथे खूप सारी झाडं आहेत बघायला, अलग अलग प्रकारची झाडं वगैरे लावले त्यांनी। तर आज आपण जाऊया मोरे नर्सरीमध्ये। ह्यानंतर तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये जो साऊंडचा प्रॉब्लेम येत होता तो येणार नाही, कारण आपण एक नवीन माईक घेतला आहे बोयाचा। तर ह्यानंतर आपले व्हिडिओ खूप छान छान होणार आहेत, म्हणजे आवाजाची क्लॅरिटी खूप चांगली असणार आहे ह्यानंतर। आणि बाकी तर आपण मोबाईलने शूट करतो आहे, तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघत राहा, खूप छान आहे। आणि जे निसर्गप्रेमी आहेत त्यांना तर हा व्हिडिओ खूप आवडेल। बणीसुद्धा आहे आपल्याबरोबर आज, तर तिथपर्यंत तरी बनीन जाऊ। तर चला जाऊया मोरे नर्सरीमध्ये, आपण बघूया आपल्याला काय काय बघायला मिळेल। मोरे नर्सरी इथे त्यांचा नंबर आहे, तुम्ही इथे येऊ शकता फोन करून त्यांना, आणि इथून तुम्ही झाडं विकत घेऊन जाऊ शकता। तर मित्रांनो आता आपण मोरे नर्सरीमध्ये पोहोचले आहोत आणि बघूया किती झाडं वगैरे काय काय इथे लावलेलं आहे। आतमध्ये कुत्रेसुद्धा आहेत, डेंजर। तर मित्रांनो इथे तुम्हाला झाडं वगैरे विकत मिळू शकतात, इकडे आतमध्ये झाडं कुंड्या खतं झाडांना लागणारी खतं वगैरे, आणि अशी छोटी छोटी झाडं ठेवलेली आहेत विकायला। मित्रांनो इथे आतमध्ये तुम्ही आलात तर पहिल्यांदा तुम्हाला कुत्र्यांपासून सावध राहायला लागेल, इथे आतमध्ये कुत्रे देखील आहेत। तर गेटमधून सरळ आतमध्ये आलात ना की हा सगळं हा नजारा तुम्हाला पहिला दिसेल, आणि त्या दादाने आपल्याला याची परवानगी दिली शूट करायची, त्याबद्दल थँक्यू। आणि आपण पटापट शूट करून घेऊ, कारण आपल्याला मुंबईला देखील जायचं आहे इकडून लगेच। आणि खूप छान नर्सरी आहे मित्रांनो, ऐकलं ते जेवढं ऐकलं होतं या नर्सरीबद्दल, तर खूप छान आहे आणि इथे तुम्हाला झाडं विकतसुद्धा मिळतील। ही मला वाटतं ही काळी तुळस आहे, तुम्ही बघू शकता। मित्रांनो इथे बाजूला वांगणी स्टेशन आहे, आणि वांगणी स्टेशनपासून हे 5 मिनिटाच्या अंतरावरतीच आहे मोरे नर्सरी। तर तुम्ही एकदा व्हिजिट करा, आणि इथे तुम्हाला झाडं देखील मिळतील अलग अलग टाईपची, खूप प्रकारची झाडं आहेत इथे विकायला। त्यांचा आवाज येतो आहे, कॅक्टस आहे, म्हणजे एक झाड आहे काटेरी झाड। ही जात अलग आहे आणि ही जात अलग आहे त्याची। ही झाडं 150 रुपयाला आहेत जी प्राईस लावलेली आहे प्रत्येकाची, आणि फार चीप रेटमध्ये तुम्हाला अलग अलग झाडं अलग अलग प्रकारची झाडं तुम्हाला इथे विकत मिळेल। आणि खूप मस्त वाटलं इकडे येऊन, खूप मोठी नर्सरी आहे मित्रांनो, अजून तिथे जायचं आपल्याला। तर आपण पूर्ण बघून घेऊ आता नर्सरी, जास्त बडबड करत नाही मी आता, आणि आता तुम्हाला सगळी नर्सरी टोटल दाखवतो, कारण इथे झाडं खूप नवीन नवीन दिसतात, मला काही झाडांची नावंसुद्धा माहीत नाहीत। हां हे माहिती आहे, हे मित्रांनो हे आहे आपलं पुदिना आहे, पुदिना दिसतं ते। हे कुठलं झाड आहे मित्रांनो, सदाफुली आहे का हे? ॲक्च्युली मला तर तेच वाटतं हे काय इथे लिहिलं आहे ना सदाफुली, आणि हे पुदिना।
फुलं बघा ना किती मस्त आहेत, खूप छान वाटतात. पिंक व्हाईट, पिंक व्हाईट आणि हे रेड आहेत. ऍक्च्युली मोबाईलमध्ये कलर थोडा डिफरंट येत असेल. तर मित्रांनो, ह्या झाडाचं नाव आहे पिटोनिया, पिटोनिया नाव आहे. हे देखील खूप छान आहेत, लाल लाल फुलं आले त्याच्यावरती नाही बघू शकता. तर मित्रांनो, हा मोगरा आहे इथे. हा त्याच्या सुगंधावरूनच माहीत पडतो मोगऱ्याचं झाड आहे. छोटे छोटे मोगरे आणि दोन टाईपचे मोगरे आहेत. हा अलग मोगरा आहे आणि हा अलग मोगरा आहे. दोन टाईपचे मोगरे आहेत इथे. हा मोगऱ्याचा सुगंधच भारी येते. मोरे बाग जी आहे ना, ती रस्त्याला लागूनच आहे. इथून तर अशी तिथपर्यंत पसरलेली आहे, अशी तिथून 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 पूर्ण लास्टपर्यंत इथे एंड होतं. ते त्यांचं बंगला आहे त्या दादांचा. साईडला फक्त गुलाबाची झाडंच आहेत, अलग अलग टाईपचे गुलाब इथे लावलेत. आपण ते सुद्धा बघून घेऊया आता. तर मित्रांनो, ह्याच्यामध्ये दोन टाईप तीन टाईपची गुलाब आहेत. हा दोन टाईपचे गुलाब आहेत, हा व्हाईटवाला आणि हा एक रेडवाला, आणि तीन टाईपचे आहेत आणि हा पिंकवाला इथे. आता तुम्हाला मोबाईलमध्ये कलर प्रॉपर दिसत आहेत की नाही माहीत नाही मला, सॉरी. बघा, हा पिंकवाला आहे, हा रेडवाला आहे आणि इथे पुढे व्हाईटवाला सुद्धा आहे गुलाब. तिथपर्यंत लास्ट आहे. हे येलो गुलाब आहे, पिवळ्या टाईपचे गुलाब आहेत. खूप अलग अलग टाईपची गुलाबची झाडं आहेत इकडे. तुम्हाला इथे खूप झाडांच्या व्हरायटी बघायला मिळतील मित्रांनो, अलग अलग टाईपची खूप झाडं आहेत इथे. मस्त मस्त, एकदम भारी वाटलं. एक गुलाब आहे ना इथे 20 रुपयाला मिळेल तुम्हाला. इथे त्यांनी लिहिलेलं आहे गुलाब 20 रुपये. तर आपण बघत जाऊया, खूप अजून पुढे झाड आहेत बघायला आपल्याला. हे झाड अलग आहे, हे पण गुलाबाचंच झाड आहे पण हे अलग टाईपचं थोडं गुलाब आहे. असं गोंड्यासारखं दिसतंय, गोंडा. जसं गोंड्याचं फुल असतं ना गावी, पण हे पिंक कलरचं आणि ते गोंडा येलो कलरचा असतो. हे कोणतं झाड आहे काय माहित नाही, इथेच लावलेले आहेत आजूबाजूला. आजकाल मोठी झाडं लावलेत. हे आहे ॲलोवेरा, म्हणजे सर्व हे औषधी, खूप औषधी आहे. तुम्हाला हे माहीतच असेल की कोरफड किती औषधी आहे आपल्यासाठी. आणि हे इथे लावलेलं आहे, त्याची सुद्धा झाडं खूप छान आहेत, ते पण तुम्हाला बघायला मिळतील. ह्याच्यात ही एकच व्हरायटी असते. इथे परत गुलाबाची झाडं आलेत, लावलेली आहेत इथे. हे पण पिंक आणि रेड अशा टाईपचे गुलाब आहेत, मिक्सअप आहे ते, पिंक आणि रेड मिक्स आहे ते. आणि हे आहे लाल जास्वंद, तुम्ही बघू शकता लाल जास्वंद आहे. काळी तुळस आहे, तुम्ही बघू शकता.
बघा ही द्राक्ष वेल आहे मित्रांनो. हां मी द्राक्ष वेल आता खूप दिवसानंतर बघतोय, नाशिक वरून जावल्यानंतर आज पहिल्यांदा बघतोय इकडे द्राक्षाची वेल. याला द्राक्ष लागतात. हे पेरूचं झाड आहे. मित्रांनो ही जी आहे ती व्हाईट वाली जास्वंद आहे, व्हाईट आणि पिंक असं मिक्सअप आहे त्याचा. तुम्ही बघू शकता आता कल्ली आले, त्याला कल्ली आल्या दादा. व्हाईट आणि पिंक असं मिक्सअप आहे त्याचं. हे बघा फोकस होत नाही नेटच. मित्रांनो ही माझ्या मागे जी झाडं आहेत ती थोडी अलग टाईपची आहेत, त्याचं नावच थोडं अलग आहे. रोज टाटा, रोज टाटा म्हणजेच हिनोफोनिया, हिनोफोनिया असं नाव आहे त्याचं. तर आपण तेही बघू. मला वाटलं पहिली हळदीची झाडं आहेत ती, पण ती खूप अलग अलग टाईपची झाडं आहेत, अलग टाईपची झाडं आहेत. हे बघा रोज टाटा हिनोफोनिया, आणि त्याला फुलं बघ कशी येतात. कॅमेरा कॅच नाही करत आहे. ही अशी भरपूर झाडं आहेत आतमध्ये, आपण आत जाऊ शकत नाही जास्त. ही सगळी तीच झाड आहेत आणि त्याला फुलं आले अशी. तर इथे हे फ्लॅमिंगो म्हणून झाड आहे आणि त्याला ही फुलं कशी आलेत, व्हाईट आहेत. सॉरी मित्रांनो आजूबाजूची आवाज थोडी इग्नोर करा, कारण इथे रहदारी, इथे वस्ती आहे, इथे गावामध्ये आपण आलो आहे. तर मित्रांनो हे आहे कागदी निंबू. अच्छा कागदी निंबू हा काय प्रकार आहे, काहीतरी अलगच टाईपचं दिसतंय. नॉर्मल निंबूचीच झाडं दिसत आहेत मला ही. कागदी निंबू कलम 120 रुपयाला तुम्हाला एक मिळेल. मित्रांनो ही जी झाडं दिसत आहेत ना ही पपनीसची आहेत. पपनीस पण खूप छान असतं खायला आणि शरीरासाठी खूप चांगलं असतं ते. छोटी झाड आहे ती त्याची. ही सगळी पपनीसची झाडं आहेत. हे ऑरेंज जास्वंद आहे. आता आपण मगाशी लाल जास्वंद बघितलं, व्हाईटवालं जरा फिकट कलरचं पिंक जास्वंद बघितलं, हे ऑरेंज आहे. हे बघा हे कलर लगेच समजून येत असतं याच्यामध्ये. आता कॅमेरा थोडासा फोकस करत नाही आहे. हे सगळं ऑरेंज जास्वंदी आहे. मित्रांनो आजपर्यंत तुम्ही डाळिंब खाल्ला असेल, डाळिंबचं झाड तुम्ही बघितलं का. हे बघा हे डाळिंबचं झाड आहे. हे बघा ही काय फुलं आले ती काय छोटी छोटी. नीटच फोकस नाही होत आहे मोबाईलमध्ये. हे बघा तर हे डाळिंबचं झाड आहे. अच्छा ही छोटी छोटी डाळिंब आले ती बघा याच्यावर तुम्हाला दाखवतो. हे बघा छोटी छोटी डाळिंब आलेत. ही छोटी छोटी डाळिंब आलेत. हे बघा हे पेरू आहे, सॉरी हे पेरू आहे आणि हे डाळिंब आहेत. हे पेरूचं झाड आहे बाजूला आणि हे डाळिंब आहेत. हे जटरोफा म्हणून एक झाड आहे आणि त्यालासुद्धा छान फुलं आलेत. हे तुम्ही बघू शकता खूप छान छान फुलं आलेत. हे आहे टोरेना कॉर्फस. कॉर्फस ॲक्च्युली ही नदी किनारीची झाडं वाटतात मला, कारण नदी नदी साईडला पण अशी झाडं बघायला मिळतील तुम्हाला. आणि इथे आहे लाल पेरू. हे लाल पेरूचं झाड आहे. हे जांभूळचं झाड आहे, ते सर्वांनाच माहिती असेल. हे जांभळाचं झाड आहे. मित्रांनो हे एक पेरूसारखं दिसणारं फळ आहे, पण ह्याचं नाव आहे काजू वेगुळा. तुम्ही आतमध्ये बघू शकता ह्याचं नाव काजू वेगुळा नाव आहे, पण हे दिसायला पेरूसारखंच आहे. बघ ना
हे दिसतंय पेरू सारखंच, हे इथं जास्वंदीचं झाड दिसतंय, पण ह्याची पानच फुलांसारखी दिसतंय. ते बघा ना, ह्याची पानच व्हाईट झाली आहेत, व्हाईट आणि रेड टाईप कलरची थोडी पानं आहेत, व्हाईट आणि पिंक आहेत, सॉरी व्हाईट आणि पिंक टाईपची पानं आहेत त्याची. जास्वंदीचं झाड आहे ते. मित्रांनो, इथं फुलांबरोबर फळांची सुद्धा झाडं आहेत आणि काही भाज्या सुद्धा आहेत इथे, त्या तुम्हाला दाखवतो मी. म्हणजे त्यांनी मध्ये मध्ये ती झाडं अशी लावलेली आहेत, आपण ते सुद्धा बघू, फळं बघू, फुलं बघू. आणि गवती चहा पण आहे इथे. हे वांग्यांची झाडं आहेत, ही वांगी आहेत पण अजून वांगी लागलेली नाहीत, फुलाले आहेत त्याला. हे बघा, हे फुलाले आहेत त्याला अजून. आणि हे तर तुम्हाला माहितीच असेल, माझ्या व्हिडिओमध्ये बघितले असेल तुम्ही, हे टमाटर आहेत, झाडं सुकले त्याची. हे टमाटर आहेत, काही कच्चे आहेत, काही पिकलेले आहेत. ही इथे गवती चहा आहे मित्रांनो, बघा ही सगळी गवती चहा आहे. हे इथे खाली मिरचीची रोप आहेत, हे सगळे मिरची आहेत. काही मिरची ह्याच्यावर आल्यात सुद्धा, आणि त्या लाल सुद्धा झाल्यात, लाल लाल झाल्यात मिरच्या, दिसत असतील तुम्हाला. हे पपईचं झाड आहे, 40 रुपयाला एक झाड आहे मित्रांनो. हे बघा, खूप छोटी छोटी झाडं आहेत पपईची. हे बघा, मस्त आहेत. आता आपण बघतोय ती व्हाईट व्हाईट जास्वंदी, ती व्हाईटवाली जास्वंदी आहे, त्याला कल्ली आल्यात. कॅमेरा फोकस नाही होत आहे. हे व्हाईट जास्वंदी आहेत. हे तर तुम्ही झाड माझ्या व्हिडिओमध्ये बघितलंच असाल मित्रांनो, नेहमीप्रमाणेच खूप छान झाड आहे आणि फुलं खूप छान वाटतात. ही 3 की 4 वेरियंटमध्ये येतात. एक कागदी फुलं आहेत, एक रेड, व्हाईट आणि पिंकिश टाईपची येतात, आणि मला वाटतं ऑरेंज पण दिसतात. पेरू आलेले आहेत झाडांवर, पण इथे पेरूच्या पण खूप अलग अलग व्हरायटीज आहेत, अलग अलग टाईपची झाडं आहेत पेरूची. हां, मी मगाशी तुम्हाला बोललो होतो की ती कागदी फुलं आहेत ती अलग अलग व्हरायटीमध्ये येतात. ही बघा, ही ऑरेंजवाले आहेत, ही ऑरेंज दिसत आहेत, आणि ही बघा ही व्हाईटवाली कागदी फुलं आहे ती, ही व्हाईटवाली. हां, इथे 4 टाईपची फुलं बघायला मिळते तुम्हाला. हे बघा, हे पिंक टाईपमध्ये आहे थोडं, म्हणजे इथे पिंक आहे, इथे व्हाईट आहे, तिथे येलो आहे, आणि तिथे आपल्याला बघायला मिळालं तिथे थोडं रेड टाईपचं होतं. मित्रांनो, हे जे तुम्ही बघताय हे कढीपत्ता आहे, त्याला तुम्ही हात लावलात ना तर लगेच सुगंध येईल तुम्हाला कढीपत्त्याचा, आणि खूप कढीपत्त्याचा सुगंध खूप छान असतो, एकदम भारी वाटतं. हेल्थसाठी पण खूप छान आहे कढीपत्ता, जेवणामध्ये तुम्ही वापरला पाहिजे, कारण खूप छान टेस्ट येते. तुम्हाला हे सगळं माहितीच आहे, सांगण्याची गरज नाही, तरी पण मी सांगतोय. सफरचंदाचं झाड मी पहिल्यांदाच बघतोय, पण 400 रुपयाला झाड आहे हे. बघा, हे सफरचंदाचं झाड आहे. लाईफमध्ये मी इथे पहिल्यांदा हे सफरचंदाचं झाड बघितलं आहे. मस्त आहे झाड, इथे फुलांचं झाड, पण त्याचं नाव गेलं आहे, नाव असं अजिनियम काहीतरी आहे. आणि झाडं दिसायला बघा किती छान वाटत आहेत, फुलं बघा किती मस्त वाटतात.
ही सगळी सगळी फुलांची झाडं आहेत. त्या साईडला तुम्ही बघत असाल, ही बघत असाल तर सगळी फुलांची झाडं आहेत इथे, इथून इथपर्यंत. कढीपत्ता भरपूर वेळा दिसतो आणि कढीपत्त्याला फुलं पहिल्यांदा बघितलीत मी. हे बघा कढीपत्त्याला फुलं आलेत झाडाला. हे पारिजात आहे आणि केरळा जुई. म्हणजे बघा हे दोन्ही झाडे इथे मिक्सअप आहेत. हे मला वाटतं पारिजात आहे आणि हे केरळा जुई. अशा प्रकारची इकडे अलग अलग टाईपची झाडं तुम्हाला बघायला मिळतील. हे आहे हिम हेमिलिया पॅटर्न. हेमिलिया पॅटर्न असं नाव आहे या झाडांचं. हे तुम्ही दिसेल इथे तुम्हाला. बघा ना वरती पक्षी पण ओरडत आहेत. झाडांवरती पक्षी बसले तिकडे. मस्त पक्ष्यांचे आवाज येतात आणि त्याच्यामध्ये ही नर्सरी एकदम मधोमध मधोमध. म्हणजे आजूबाजूला आहेत इथे बिल्डिंग, पण इकडे या साईडला जंगल आहे. ते तिकडे नारळीची झाड आहेत. मित्रांनो ही आय थिंक कडुलिंब आहे, पण हे कडुलिंबाची एक अलग प्रजाती आहे. हे झाड तर कडुलिंबासारखं दिसतं कारण इथे नाव नाही लिहिलेलं आहे. काय ते सुपारीचं झाड, पण हे तर थोडं अलग टाईपचं वाटतं झाड. याला फुलं पण बघा ना कशी आलेत मस्त. नाव झाडाचं नाव असेल काहीतरी. सुपारीचं झाड असं नसतं. ही नारळीची झाड आहेत. हे तुम्हाला असेच बघायला मिळतील. म्हणजे इथून हे सुद्धा तुम्हाला विकत मिळतील. आणि ह्या झाडांची साईज तर एवढीच असते की छोटी झाडं तुम्हाला नाही मिळणार. हे लाल चाफा आहे, तुम्ही बघू शकता. ही लाल चाफ्याची झाड आहेत आणि त्यालाच लागून हे पांढरा चाफा आहे. ही झाड आणून ठेवलेत त्यांनी इथे. हे बघा हे तुम्ही विकत घेऊ शकता. ज्यांना चाफ्याचं झाड आवडतं, चाफ्याचं झाड तर चांगलंच असतं, तुम्ही लावू शकता. हे बघा ही इथे नारळाची झाड आहेत. नारळ आहे ते, त्याला नाव आहे गोल्डन डाफी. तिथे आपण मगाशी ते छोटे कॅक्टस बघितले ना, तर हे मोठे कॅक्टस आहे. इथे एक दोनच झाड आलेत, त्याच्यावरती सरडा बसला आहे. दोन झाड आहेत इथे मोठी मोठी कॅक्टसची. हे झाड कसलं आहे माहित नाही, पण फुलं खूप मोठी आहे त्याची. ट्रेन चालली होते. हे बघा इकडे आता नवीन नवीन झाड आहेत. अगदी तिथे आतमध्ये जायला मिळेल काय? हो तिथे आतमध्ये जायला देतं. आतमध्ये पण आहेत ना झाडं. आता आपण तिथे आतमध्ये जाऊ. झाड आहे तिकडे. ही सगळी तुम्ही बघाल तर माझ्या अवतीभोवती सगळी झाडच आहेत या साईडला. मित्रांनो झाडं दाखवायला भरपूर आहे तिकडे आणि व्हिडिओ आपला खूप मोठा होईल. आपण इथे आता आतमध्ये जाऊन येऊ आणि इकडे सुद्धा आतमध्ये झाडं आहेत ती बघून येऊ. हे तर मला बघायचं होतं मेन. त्याच्या आतमध्ये जी झाडं लावलेत बघा. खूप अलग अलग टाईपची झाडं आहेत. खूप प्रकारची झाडं मी इथे बघितली. हे बघ तुम्ही आतमध्ये सुद्धा जाऊ शकता बघायला. हे बघ खूप प्रकारची झाडं आहेत.
तुम्ही तिथून आतमध्ये आलात ना की इथे तुम्ही या, इथे बघा खूप छान झाडं आहेत इथे आतमध्ये. आणि मला माहीत नाही हे कशासाठी करतात, तुम्हाला माहीत असेल तुम्ही मित्रांनो कमेंट करून सांगा, पण जे पण आहे ते छान आहे आणि झाडं खूप छान छान लावले तिकडे. आणि आपल्याला माहीत नाही अशा पण व्हरायटी खूप आहेत इथे, मला तर काहीच माहीत नव्हतं. अर्धी झाडं मला माहिती आहेत, अर्धी झाडं तर आपल्या दिमागाच्या पलीकडची आहेत, पण खूप मस्त वाटलं कारण आपण निसर्गप्रेमी आहे तर आपल्याला अशी झाडं खूप आवडतात. बडबड कमी करतो आणि तुम्हाला झाडं अजून दाखवतो, अजून खूप झाडं आहेत बघण्यासाठी. आपण तिथून आलो, तिथून आलो की इथे आपल्याला तिथून या साईडला निघायचं, इकडे पण झाडच झाड आहेत, भरपूर झाडं लावले ते बघा. नंतर तिथून मग आपण इथे आतमध्ये जाऊया, इथे सुद्धा झाड आहेत अलग पक्षाचे. हे झाड रस्त्यात पडलेलं आहे, आपण ह्याला उचलून ठेवू इथे. हे बघा इथे आलो आपण बाहेर, आणि हे जे तुम्ही बघताय ना मित्रांनो सेम माझ्या गावी पण सेम तसंच आहे. मानगावला एक अशी नर्सरी आमची, त्या नर्सरीचा देखील आपण एक दिवशी व्हिडिओ बनवू. मी एक दिवशी गावी जाईन आणि ते एक्सप्लोअर करीन, तुम्हाला दाखवीन. तिथे तर तिथे पण फ्रूटची वगैरे झाडं, फळांची फुलांची खूप आहेत तिकडे झाडं तुम्हाला बघायला मिळतील. हे काहीतरी बोरांसारखं दिसत आहे, छोटी छोटी सॉरी हे छोटी छोटी बोरं आलेत बघा इथे, काहीतरी दिसत आहे. कुठलं झाड आहे माहीत नाही. जे पण आहे ते खूप छान आहे, आपण तिथे जाऊ. हे बघा मित्रांनो मस्त दिसते ना, काय आहे ते माहित नाही कारण इथे नाव नाही लिहिलंय. तर आता आपण इथून बाहेर निघूया, बसून बिसून व्हिडिओ काढायला लागतात मला खाली. आपण इथून बाहेर निघू आता. खूप मला अलग अलग टाईपची झाडं मी अशी कधी बघितली पण नव्हती झाडं, मस्त मस्त झाडं आहे तिकडे मित्रांनो. बाजूने ट्रेन जाते, इग्नोर करा आवाज. आणि मित्रांनो तुम्हाला प्लीज एक रिक्वेस्ट आहे की तुमच्या पण बड्डेला किंवा मी माझ्या तर मला झाडे तर भरपूर आवडतात, मी घरी पण माझ्या भरपूर झाडं लावली आहेत. म्हणजे बड्डेला दरवर्षी एक एक झाड तरी तुम्ही लावा, किंवा दोन दोन लावा, दोन दोन एक एक नका दोन दोन लावा, म्हणजे हवामान चांगलं राहील. हे आबोली आहे, आबोली त्याच्यामध्ये पण दोन वेरियंट आहेत, एक येलो आहे आणि एक पिंकिश आहे, पिंक पिंक पिंक. आणि हा बट मोगरा आहे, बट मोगरा. इथे चिकूचं झाड आहे, हे चिकू आहेत. आणि एक इथे आंबा सुद्धा आला आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता एक कैरी आलेली आहे छोटी, आपण छेडणार नाही आहोत झाडांना, पण मस्त आहे. हापूस आंबा आहे, विकत भेटतात ना, हा विक्रीसाठी जायचं काय. अच्छा, आणि तुम्ही म्हणजे मेंटेन करता इकडचं सगळं चांगलं आहे. इकडे माणसं येत असतील ना रविवारची बघायला. बरं आहे, खूप चांगलं आहे हो, भरपूर टाईपची अलग अलग टाईपची झाडं भरपूर आहे तिकडे बघायला मिळाली. सॉरी पाईप आहे ना, हो हो. हे आहे लॉलीपॉप, म्हणजे ते लॉलीपॉप टाईपच झाड आहेत. फुलं बघा कसे, म्हणून याला नाव लॉलीपॉप आहे. आणि हा आहे मोती मोगरा, तुम्ही बघू शकता. हा आय थिंक मोती मोगरा आपल्या गावी पण सापडतो, म्हणजे गावी बघायला मिळेल तुम्हाला. ते मगाशी आपण ते बघितले ते थोडे अलग होते मोगरे, त्यांची नावं नव्हती तिथे. तर मित्रांनो हा एरिया आपण बघितलाच नाही, इकडे पण झाड आहेत अलग अलग प्रकारची, इकडे झाड आहेत हे बघा. आपण फक्त तोच एरिया बघितला आहे. आणि आता आपण इथं आलो आहे त्या दादांशी बोलून.
दादांशी आपण बोललो होतो ते बोलले ह्या साईडला पण झाडं लावलेली आहेत, तर तुम्ही इथे सुद्धा येऊ शकता तुम्हाला ती बघायला, आणि इकडून तुम्ही झाडं घेऊ शकता विकत। हे बघा इथं पण मस्त मस्त झाडं आहेत। भरपूर झाड आहेत, भरपूर झाड आहेत। तेवढी मित्रांनो मेहनत पण या दादांनी घेतलेली आहे। ही बघा इथे दालचिनी आहे, अरे वा काहीतरी नवीन दालचिनी, गोड गोड लागते ती, मस्त लागते खा दालचिनी। स्पायसेस इंडियन स्पायसेस, व्हाईट सिंगनिया 20 रुपयाला व्हाईट सिंगनी। मस्त मस्त झाडं लावलेली आहेत दादांनी इकडे, आणि इथे सरडा दिसतोय मला, बघू शकता। म्हणजे बघायला गेलो तर खूप मोठी बाग आहे, खूप मोठी बाग आहे मित्रांनो। आणि तुम्ही अक्षरशः फुलांच्या फळांच्या व्हरायटी बघून म्हणजे तुम्ही आश्चर्यचकित व्हाल। ही बघा ना इथे एक अलग टाईपचा चाफा दिसला, मगाशी आपल्याला रेडवाला चाफा दिसला व्हाईटवाला, आणि हा थोडा पिंकिश पिंकिश टाईपचा आहे चाफा। तर इथे एक आणतो बघा, तो पण चाफा अलग आहे बघा, आपण एकदम मस्त वाटतंय व्हाईट व्हाईट। आणि ही मला वाटतं शोची झाड आहेत, शोची झाड आहेत ही, हे बघ ही शोची झाड आहेत। इकडे सुद्धा रस्ता आहे म्हणजे जायला, आपण इकडे जाऊन बघू। खूप मोठी बाग आहे, खूप मोठी बाग आहे, हे बघा पूर्ण पूर्ण एक करवंदेच्या झाडासारखी दिसते। बघा बापरे खूप मोठी आहे हो, ठीक आहे। मला वाटलं की तिथपर्यंतच बाग आहे, पण ही बाग खूप मोठी आहे, अजून इथपर्यंत अजून चालूच आहे, पुढेपर्यंत झाडं ही बघा अजून चालूच आहे झाडं इथपर्यंत। तर आपण अजून पुढे जाऊ जिथपर्यंत ही बाग आहे, आपल्याला जेवढं बघायला मिळतं तेवढं बघत जाऊ आपण। इथे ही बाग स्टॉप आहे, ही कलम आहेत, कलम आहेत। तर मित्रांनो सगळं बघून झालं आहे आपलं, 9:15 वाजलेत आता, आणि आता आपण इथून निघूया। आय थिंक मला वाटतं निघायला पाहिजे, कारण नाश्ता पण नाही केलेला आहे मी। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला? खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवला त्यासाठी सॉरी, कारण जॉबसुद्धा असतो, जॉबसुद्धा बघावं लागतं, आणि जॉब करून मी ही ब्लॉगिंगचं करतो कारण मला आवड आहे। जर आपलं व्हिडिओ चालत असतील, आपलं चॅनल जर चालली, तर आपण बाहेरचेसुद्धा व्हिडिओ शूट करू, बाहेरसुद्धा जाऊ, अजून खूप छान छान व्हिडिओ बनवू आपण। पण तुमचा सपोर्ट पाहिजे मित्रांनो, तुमचा सपोर्ट असेल तर आपण ही चॅनल पुढपर्यंत घेऊन जाऊ चॅनलला, आणि नवीन नवीन व्हिडिओ आपण एक असा शेड्यूल ठरवू, आणि त्या शेड्यूलला मी एक एक माझा व्हिडिओ टाकत जाईन। अजून तरी काय माहिती, चॅनलला माझा सोर्स नाही आहे, अजून तरी सपोर्ट पाहिजे फक्त तुमचा, बस दुसरं काय नाही। आणि आजचा व्हिडिओ मी इथेच संपवेन, कारण निघतो, भूक लागले, बडबड केल्याने खूप भूक लागते। त्यामुळे तुम्ही इथे एकदा नक्की व्हिजिट करा, खूप छान आहे इस प्लेस बघायला, खूप छान आहे, इथे खूप छान सारी झाडं आहेत तुम्हाला बघायला मिळतील। आणि इथे कुत्र्यांपासून थोडं सावध राहा, कारण गेटवरती कुत्री मला दिसली 2-3, तर तुम्ही ह्या जागेला नक्की व्हिजिट करा, आणि खूप मस्त वाटते बघा।
आणि समोरच त्या दादांचं बंगला आहे, इथे ते राहतात. फक्त येत असाल आणि तुम्हाला शूट बीट करायचं असेल किंवा झाडं वगैरे घ्यायचे असेल तर घेऊ शकता, खूप मस्त मस्त झाडं आहेत इथे. आणि आजचा व्हिडिओ मी इथेच संपवतो मित्रांनो, भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थँक्यू, बाय बाय.